नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम। सतीश शिर्के या यूट्यूब चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा। आणि हो, कॉमेंट मध्ये छान कॉमेंट्स करा, जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल। चला सभा जिंकू। तुम्हाला वक्तृत्वाचे फड गाजवायचे आहेत, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे अशा मुलांनासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा ठरणार आहे। कारण तर जेव्हा तुम्ही एखाद्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होता त्यावेळेस त्या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीनं नंबर काढला जातो, काय नियम लावले जातात, काय अटी असतात, त्याचबरोबर त्या ठिकाणी मूल्यमापनाची पद्धती कशी आहे हे विद्यार्थ्याला जर माहीत असेल तर निश्चितपणे तुम्हाला त्या दृष्टीनं तयारी करून तुम्हाला नंबर हा काढता येऊ शकतो। मी गेली 26 वर्ष वक्तृत्व स्पर्धेशी निगडीत आहे आणि त्यासाठी मी स्वतः काही भाषणाची चांगली पुस्तक लिहिली, तुमच्या पाहण्यात पण कदाचित असतील, की सुयश भाषणे हे पुस्तक असेल, त्यानंतर जिंकू व्यासपीठ हे पुस्तक असेल, त्याचबरोबर टाळीशी भाषणे, त्यानंतर चला सभा जिंकू, एक बेटी जगजेटी या पुस्तकांच्या 1000 प्रती विद्यार्थ्यानं घेतलेल्या आहेत आणि याच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धा या जिंकलेल्या आहेत। तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी परीक्षण कसं केलं जातं, गुणतक्ता कशा पद्धतीचा असतो हे सांगणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला वक्तृत्व स्पर्धेसाठी जिंकण्यासाठी विशेषतः स्पर्धकांना या व्हिडिओच्या माध्यमातून काही टिप्स हे मिळणार आहेत। तुम्हाला जर वक्ता व्हायचे आणि चांगल्या स्पर्धा गाजवायचे तर तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, मोफत आहे, जेणेकरून तुम्हाला असेच भाषणाचे सूत्रसंचालनाचे अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्याची तुम्हाला निश्चितपणे मदत होईल। मी तुम्हाला स्क्रीनवरती घेऊन जातोय आणि त्या ठिकाणी याचं विश्लेषण तुम्हाला करणार आहे। नामांकित अशा या ठिकाणी शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके राज्यस्तरीय निबंध वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेचा हा गुणदान तक्ता आहे। त्या ठिकाणी मी वक्तृत्व स्पर्धेचा गुणदान तक्ता तुमच्या समोर या ठिकाणी घेतो आहे। तर या ठिकाणी हा वक्तृत्व स्पर्धेचा जो काही तक्ता आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक स्पर्धेमध्ये बदल केला जातो। प्रारंभ त्यांनी 5 गुण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत, त्यानंतर विषय मांडणी 10 गुण, विषय ज्ञान 10 गुण, भाषाशैली 10 गुण, समारोपासाठी 5 गुण आणि श्रोत्यांवरचा प्रभाव 10 गुण, असं एकूण 50 गुणांचं हे मूल्यमापन त्या ठिकाणी ठेवलेले। प्रत्येक स्पर्धेमध्ये या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियम त्या ठिकाणी असतात। तर हे दुसऱ्या वक्तृत्व स्पर्धेचा यांची गुणदान योजना वेगळी आहे। तर विषय प्रवेशासाठी 10 गुण यांनी ठेवलेले आहेत, आशय जो आहे त्यासाठी 10 गुण ठेवलेले आहेत, सभाधीटपणा कसा आहे याची चर्चा आपण करणार आहोत नंतर 10 गुण, भाषाशैलीसाठी 10 गुण, श्रोत्यांवरील प्रभाव परिणाम 10 गुण, अशी 50 गुणांचे या ठिकाणी आहे। तर अशा पद्धतीनं काय केलं जातं, 3 स्पर्धकांकडे हे दिलं जातं। आपण पाहूया त्याचा पुढची तक्ता। तर या ठिकाणी पहा, स्पर्धकांचं नाव, क्रमांक, स्पर्धकाचं नाव आणि मग परीक्षक, साधारणपणे 1, 2, 3 परीक्षक हे असले पाहिजेत। 2 परीक्षक असतील तर कदाचित मतभेद होण्याची शक्यता असते आणि मग त्या पद्धतीनं काय केलं जातं, 50 पैकी जे गुणदान तक्ता वापरला असेल, परीक्षक 1 किती 50 पैकी देतो, परीक्षक 2 किती देतो आणि परीक्षक 3 किती देतो, या पद्धतीनं काय केलं जातं, हे गुणदान त्या ठिकाणी केलं जातं आणि मग सरासरी 3 इंची काढून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक। बऱ्याच वेळेला आपलं काय होतं की आपला नंबर आला मग गुणदान पद्धती योग्य, आपला नंबर नाही आला मग काहीतरी झालं असं असतं। आता मी माझ्याकडे पुस्तकामध्ये मी दिलेले जी काही मूल्यमापन पद्धती आहे ती पाहूया आपण। तर हा वाकचातुर्य सोपान असं मी त्याला नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे। तुम्ही पाहू शकता की आकर्षक प्रारंभ जो आहे, पाहू शकता की आकर्षक प्रारंभ जे आहे हे प्रारंभ त्या ठिकाणी घेतलं जातं आणि त्याच्यासाठी काही गुण हे असतात। तुमच्या भाषणाची सुरुवात ही अतिशय चांगल्या पद्धती असली पाहिजे, जेणेकरून प्रेक्षकांचं मन त्या ठिकाणी खेचून घेतलं जाईल। तुम्हाला जो विषय दिलेला आहे तो मुख्य कथनाचा विषय, त्याच्यासाठी काही गुण राखून ठेवलेले असतात। सोदारण माहिती, विषय मांडणी त्याच्यामध्येच आलं पाहिजे, हे दोन्ही तुम्हाला एकत्र घेता येतील, म्हणजे 2 आणि 3 एक गट करू शकता। त्यानंतर तिसरा किंवा चौथा याच्यामध्ये दिला आहे सभाधीटपणा कशा पद्धतीनं आहे, तुम्ही कशा पद्धतीनं
सभेला सामोरं जाता, हावभाव कशा पद्धतीनं करता, अतिरेकी हावभाव करू नये, भाषाशैली तुमची कशी आहे, ओघवती असली पाहिजे आणि तुमची नैसर्गिक भाषाशैली त्या ठिकाणी असावी, त्याच्यासाठी गुण असतात. त्यानंतर भाषणाच्या मुख्य विषयातील सखोलता कशी आहे हे पाहता येईल, की तुम्ही वरवर नुसतं काही टाळ्या मिळवण्यासाठी काहीतरी शेरोशायरी करताय, चारोळ्या बोलताय, परंतु मुख्य भाषणाची सखोलता किती आहे हे सुद्धा परीक्षक त्या ठिकाणी पाहतात. विषय कथनामध्ये सर्व येईल. त्यानंतर कथनशैली कशी आहे, तुमची मुख्य विषयाचा आचार आणि विचार कशा पद्धतीनं आहे तेही पाहिलं जातं. वेळेचं तारतम्य आणि विचार परिणामकता हा सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तर वेळ तुम्हाला जी दिली त्या वेळेमध्येच ते पूर्ण करणं अपेक्षित आहे. साधारणपणे 5, 7, 10 मिनिटं असा काहीतरी वेळ दिलेला असतो वेगवेगळ्या वयोगटानुसार, त्याची माहिती आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. त्यानंतर विषयाची उंची तुम्ही वाढवत गेला पाहिजे, समस्या असतील, सार असेल तो सांगितला गेला पाहिजे. आणि नंतर मग श्रोत्यांचा प्रतिसाद तुम्हाला कशा पद्धतीचा आहे, प्रेम कशा पद्धतीचं मिळालंय, परिणाम कशा पद्धतीचा आहे हे तुम्हाला सांगणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, त्याचाही परीक्षक त्या ठिकाणी विचार करतो. त्यानंतर तुम्ही एखाद्या विषयावरती मत तुम्ही मांडले, परंतु आपला नवविचार, एक नवा संदेश त्या स्पर्धेच्या माध्यमातून परीक्षकांना त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, श्रोत्यांना मिळाला पाहिजे, म्हणून नवविचारासाठी सुद्धा काही मार्क असतात. आणि म्हणून परिणामकारक उपसहार व समारोप जो आहे त्या गोष्टीला सुद्धा अत्यंत महत्त्व असतं. आणि या सर्व गोष्टींचा विचार करूनच या वक्तृत्व स्पर्धेचं मूल्यमापन त्या ठिकाणी केलं जातं. तर चला, तुम्हाला वक्तृत्व स्पर्धा जिंकण्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.